أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس كان من الجن ففسق عن أمر ربه أفتتخذونه وذريته أولياء من دوني وهم لكم عدو بئس للظالمين بدلا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد जन फुड़े जो कुंती आयतों होती शिमार आयता भितर अल्लाह ताला जवाब दिलो तो ते मुशरिकीन जे कोन अल्लाह चे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कड़े उन दरख्वास्त केलो ते कि अल्लाह चे रसूल अमी एक वड़ल्या खानदानाची माणसे अमी दुड़वाली माणसे अमी अगर तुमचे कड़े उन बेसुकास तरी ही जो कोणती तुमची शरीर हातली कमजोर तबकाची माणसे वाटते गरीब माणसे वाटते त्यांना दूर करा आम्ही त्यांच्या सरी बसू शकना त्यांना हटवा या आमका अलग मजलिसचं इंतजाम करा त्यांना अलग मजलिसचं इंतजाम करा त्याची जवाब भीतर अल्लाह ताला शिमार किस्से बयान करून सांगलो की अल्लाहकडे दीनची हैसियत असली दुनियाची त्याच्या ओहदाची त्याची धन दौलत ह्याची काय हैसियत नाही आणि जे कोणाकडे दीन राहता तोकच अल्लाहकडे कामयाब जाता दुनिया भीतर को आखिरत भीतर को बाकी सम्मावर वबाल येतात ते जे किस्से को सांगून गेले होते इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेली हिंगा खास करून अल्लाह ताला शैतानासो किस्सा बयान करून सबब सांगता की हुई जे कोण तो घमंड हो वो खेंचन पैदा झालो वो जे कोण तो घमंड की आम्ही वडले दुसरे धकले वो घमंड पैदा झालो खेंचन ही अल्लाह ताला हिंगा शैतानाचो किस्सा सांगलो अल्लाह ताला जे किता हजरत आदम अलैहिस्सलाम पैदा केलो पैदा करून झाला मग त्यांची बर्तरी दुसरा उपर फरिश्ता उपर का असे का बोलून सांगूच्या सबब तिंगा सम्मा पुसलो चन चिजा भारत पुसलो कोणी सांगू शकल ना हजरत आदम अलैहिस्सलाम पुसलो तर हजरत आदम अलैहिस्सलाम फरफर फरफर सव्वस चिजाची नावे सांगू सुरू केलं तरी सव्वस फरिश्ता अल्लाह ताला हुकुम दिलो की तेन आदम अलैहिस्सलाम असमे सजदा करूचे म्हणजे त्यांना सजदा करूचे ना एक अल्लाचा हुकुम पूरा करूचे म्हणजे माणसा सजदा करू जाता का हे जाता का हिचं काय भास हिंगा ना अल्लाह सांगलो त्यांना सजदा करा समू गेले सजदा केले इल्ला इब्लीस इब्लीस बोलून त्यांच्या भीतर होतो तो सजदा केला ते का अल्लाह पुसलो तुझे का सजदा करणार आपलो घमंड सांगलो मे कोण तो कोण अल्लाह खलकतनी मिन नार व खलकतहु मिन तीन माका तू उजान पैदा केलो ते का तू मातीन पैदा केलो मातीची काय आहे ते दुजा समे उजो उपर उसुजे माती खाले उंचे उजो सवस्तीचा जलवता माती का करता मी एटली ताकदवर मी त्याच्याकडे सज्जा करूचे मी करण्यावर तो तकब्बुर अबा वस्तकबर वकान मिनल काफिरीन अल्लाह बोलतो तो इन्कार केलो आणि आपला आपण वडलो ओळखलो ते का अल्लाह त्याला धुतकवर जनते तुम्ही बाहेर काढलो अल्लाह सांगता की ही जे कोण आपला आपण वडले ओळखते वाटेत ही सिफत शैतानाची ही आणि अल्लाह सांगता शैतान तुमचं दुश्मन पहिलो दीर दुगुन तुमचं दुश्मन तुम्ही तेजीत आपणी ऐकून तेजो तरीका इख्तियार करून तेजे पटर चालते वाटेत हालांकि तुमका तेजी दुश्मनी इख्तियार करू का ते किस्सा इशारा करून अल्लाह ताला हिंगा सांगता वईद कुलना लिल मलाइकति इस्जुदु लि आदम तो वक्त को अटव करा जे किता आम्ही फरिश्ता कडे सांगले मलाइका बोलन फरिश्ते उस्जुदु लि आदम सजदा इस्जुदु बोलन सजदा करू उस्जुदु बोलन तुम्ही सजदा करा आदमा तुम्ही सजदा करा फसजदु अल्लाचो हुकुम येऊन जे होते की सामो सजदा बदल पडले एक फरिश्ताची सिफत ला यासून अल्लाह मा अमर अल्लाह काही हुकुम दिला मग त्याची ते नाफरमानी करणार अल्लाह जो हुकुम येऊन होतो की हो किस्सा
फुडेको शिमार टवर अल्लाह ताला सांगला आहे तासो विंग तफसील काय सांगाल ना अल्लाह ताला मुनासिबतन मौका महल एतबारा जरूरत पडली तरी ती किस्से अलग अलग अंदाज भितर अलग अलग तिचे पहलू सांगता हिंग अल्लाह सांगलो जे घेता अल्लाह त्यांना ऑर्डर दिलो समू सजदा केले इल्ला इब्लीस इब्लीस बोलून एकलो होतो तो सजदा केला जे कोण आम्ही शैतान बोलता तिनसो एक लीडर थिंग होतो इब्लीस पण कान मिनल जिन अल्लाह बोलो तो खेका सजदा केला आहे तो जिन्नात भितर होतो तो इन फरिश्तो नाही तो फरिश्ता भितर अल्लाची नाफरमानी करूची सलाहियत नाही कस सब बाद मन जो बताना है शैतान को फरिश्तो दो फरिश्तो नो दो गज तो कहता हूँ अल्लाह इंगा संग लो तो जिन्नात भितर हो तो खलक तो नहीं मिन्नार पहला कद तो संग लो मांगा तो उजन पैदा कर लो यानी हदीसे नेता के फरिश्ता अल्लाह ताला नूरान पैदा कर लो नूर यानी शैताना उजन पैदा कर लो मनशा मातियन पैदा कर लो तीन अलग अलग चीज़ होगी अलग अलग मखलूक तासब एक फ़र्क हो कि शैतान जिन्ना भितर आणि फरिश्ते आणि शैतानाचं काही ताल्लुक नाही एका शैतान उजान पैदा करून गेलो फरिश्ते नूरान पैदा करून गेलो दुसरो फरक का फरिश्ता भितर अल्लाची नाफरमानी करूची सलाहियत नाही कस आणि शैताना भितर जिन्ना भितर ही सलाहियत आहे जिन भितर निक्के को वाट आहे वन्ना मिन्ना सालिहून व मिन्नल कासितून सूरे जिन भितर अल्लाह ताला जिन्नाची जुबानी सांगता की आमचे भितर थोकडी माणसे निक्के वाटत थोकडे नाफरमान वाटत तसो अल्लाह ताला का बोलले वमा खलकतुल जिन्न वल इन्स इल्ला लियाबुदून इंसाना को जिन्ना को इबादत सब आम्ही पैदा केले तर इंसाना भितर को थोकडे निक्के थोकडे खराब वाटत जिन्नात भितर को थोकडे निक्के थोकडे खराब वाटत जे कोण खराब वाटत ते शैतान बोलतात तब जिन्नात भितर अल्लाह की मुखालिफत करूची सलाहियत असे फरिश्ता भितर नाही अगर फरिश्तो जातो तो अल्लाह की हुकमाची मुखालिफत करू शकतो नाही तर मुखालिफत केगा केलो तो जिन तो तिसरी चीज हिंगा सांगले की त्याची औलाद वाटे बनले फरिश्ताची औलाद नाही फरिश्ते परणे करणार फरिश्ता औलाद राहणार जिन्नाची औलाद असली तसं हे तीन फरक आहे एक हे उजान पैदा करून गेले दुसरे अल्लाची मुखालिफत करूची यांच्या भितर अल्लाह ताला सलाहियत इख्तियार दिला आहे जे इंसाना भितर असे अल्लाचो हुकुम मानू को सकता मुखालिफत को करू सकता ते राईट्स असे इख्तियार असे हे फरिश्ता भितर ना फरिश्ता खाली इबादत कस करूचे तिसरे शैतानाची आल औलाद वाटे नसल वाटे त्याची ही इंसानाची नाही ते अल्लाह ताला हिंगा सांगता की कान मिनल जिन तो खेका नाफरमानी केलो त्याची रिझन सांगता तो जिन तो इन फरिश्तो नाही तो फरिश्तो राहतो तरी तो मुखालिफत करू शकते शकतो ना फसक अन अम्री रब्बी फसक बल्ला अलग जाऊचे तो अल्लाचे हुकमापासून अलग झालो यानी नाफरमानी केलो तो अल्लाची जपणी ऐकलना फासिक बोलतात गुन्हेगार नाफरमान जे कोण अल्लाची जपणी ऐके ना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐके ना शरीयत पर अमल करना आहे त्याका फासिक बोलतात फसक बल्ला अलग वसूचे वाट यारी पाणी होते असे दर्राशी ह्यारी भावले बोले फसा का बोलो तासब अल्लाह ताला सांगता फसक अन अमरी रब्बी तो आपले परवरदिगाराचे हुकमापासून दूर गेलो आणि त्याला मानलं इतता अल्लाह ताला बोलता जी कोणतो शैतान आदमा सजदा केला त्याने अल्लाची मुखालिफत केलो आणि अल्लाहकडे चॅलेंज केलो की आदमाचे दिन तू मका जनतेतून बाहेर घडलो ना भले फौजे जी सगळी औलादी मी गुमराह करतलो अल्लाह सम्मे खुला चॅलेंज दिलो तो तासब अल्लाह ताला हिंगा सांगता दुसरी आयत आपको सांगला ते इन शैतान लकुम अदुवुन फत्तखिदुहु अदुवा शैतान तुमचो दुश्मन तुम्ही तेका आपलो दुश्मन कस करून धरो कास तेजी जपणी कितव मानू नजे हिंगा अल्लाह ताला पुछता अफतत्तखिदुनहु व दुर्रियतहु औलिया अमिन दूनी वहुम लकुम अदु इत्तखद इत्तखिदु बलन इख्तियार करू जे बलदा तुम्ही तेका आणि त्याची औलादे माका सोडून आपलो दोष केला मिन दुनी बलन माका सोडून मोजी तुमका इबादत करूचे होते मोजीच आपणे ऐकूचे होते माका सोडून तुम्ही शैताना आणि शैतानाची औलादे आपलो दोष केला वहुम लकुम आदू तेन तुमचे दुश्मन ते
तेन हमेशा शैतान तुमका सही वाटे पर लन दूर करू जाता आणि तुम्ही अल्लाह सोडून जे कोण तुमचं अजली दुश्मन वाटे हमेशाचं तेजीत आपण ऐकते वाटेत तेजी इतात करते वाटेत तेजी वाटर चालते वाटेत नाही का तुमची अक्कल याची इजाजत देता आणि अल्लाह पुसता का तुम्ही बेवकूफीचे काम करते वाटेत का भावनापर्यंत तुम्ही काम करते वाटेत की अल्लाह तुमका पैदा केलो अल्लाह रिस्क देऊचे अल्लाह ताला तुमचे ऊपर एहसान करते वाटे तुम्ही तेका सोडून जे कोणतो तुमचं हमेशाचं दुश्मन वाटे अल्लाह समे चॅलेंज करून आयलाटे की तुमका सम्मा घेऊन जनबाद होतलो बरं तुम्ही तेजीत आपण ऐकू लागला हा का तुमची मध्ये गैरत नाही हे अल्लाह पुसता वहुम लकुम अफतत्तखिदूनहु वधुर्रियतहु औलिया मिन दूनी का मका सोडून तुम्ही तेका आणि तेजी औलादे आपलं दोष करतात वहुम लकुम अदू अदू बरं दुश्मन तेन तुमचे सबब तुमचे दुश्मन तेन बिसल झालिमीन बदला बोलता जालिम केटली खराब मुतबादल घेते वाटे बदल बलन इवस आणि अल्लाह सोडून शैतानाची दपणी मानते वाटे शरीयते सोडून कुफर इख्तियार करते वाटे जे कोण तो मुतबादल तीन घेते वाटत केटली खराब पला तुम्ही बिस बलन खराब केटली खराब चीज तेन बदल अल्लाचे बदलचे तौर पर शरीयतचे बदलचे तौर पर अल्लाची इताचे बदलते तौर पर किटली खराब चीज तेन घेते वाटत किटली खराब तेन मुतबादल घेते वाटत आणि ही चीज सही नाही ही अल्लाह ताला हिंगा सांगलो की इंसान जे काय फख्र करता आपला पण वडले वळखता ही शैतानाची सिफत ही सिफत आम्ही कितो इख्तियार करू नजे ही सिफत राहूचान शैतान अल्लाची रहमतेपासून दूर गेलो ही सिफत राहूचान शैतान हमेशा हमेश सबब जनते दुगुन काढून गेलो असं ही सिफत आमचे भीतरकू येतली तरी आम्हीको अल्लाची रहमतीन महरूम जातल्या अल्लाह ताला सांगलो अल किबरिया उरिदाई बोललो तकब्बुर मोजी चादर ही जे कोण हे का मोजन लुसू छातलो ते का आम्ही उलटे करून झनबा भीतर घालतलो असं तकब्बुर आपला आपण वडलो होचे ही सिफत अल्लाह ताला कितम पसंद नाही आणि हे येऊचे शैतानाचे जन तासब अल्लाह सांगता की शैतान तुमचं दुश्मन हमेशा तुमचं दुश्मन का बोलखा तुम्ही कितम देखा आपलं दोष बोलखो नका दुसरी चीज सांगले की शैतान जिन्नातलो आणि जिन्नात भीतर निक्के को राहता खराब को राहता बाकी शैतान कोण का त्याची तफसिलात भरली येतात अल्लाचे रसूल सल्लमाकडे गावानं शिकायत केलो की नावजे भीतर मे नमाज करता तरी मोजे आणि अल्लाचे दरम्यान कोणती चीज हायल जाता आणि मला वसवसे पैदा जाता बोले एक शैतान तो त्याचे नाव खिंजब बोलले तो वसवसे घालता बोले अगर वसवसे आले ना औदू बिल्ला पडा आणि थुतू करा बोलला हे मांजातलं थुतू करूचे ना खाली थुतू खाली गेला पूजा इशिकस मसा करते नाही वसवसे घालता वाटतं मला पाणी लागले का नाही हवा गेली का हे का ना अर्धो घंटो ते भीतर काढता माणूस तो को एक शैतान गेल व लहान बोल इशी ही हदीसे भीतर आहे बाकी मुफसरीन बोलली तर शैतानाची किस्मो बरवला आणि शैतान बकायदा सही हदीस भीतर येतात की सखनाचे आपलं लष्कर फडवता घेन सगळी आपली औलादे सगनाचे फडवता घेन माणसं गुमराह कर बोलून राती यायला मग रिपोर्ट घेता तू का गेलो बोला आपण इशी केलो तशी केलो काही गेलं ना म्हणतात एकलोन बोलता मे घवा मेल्ये भीतर लढाई घालते राहिलो लढाई करवते राहिलो एटल्यासारखे आपसाभीतर दोघांनी अलग झाले तो बोलता हां तू भली जबरदस्त काम केलं बोल आणि शैतानाचं मकसद काही इन्सानाभीतर फसाद घालूचे दोन खानदाने अलग करूचे इशिकस हदीसी भीतर एको येतात की जे कोण बाजरा भीतर पहिला असून अंगड उसवता घेईन तिघा शैतानाचं झंडो राहता घ्या जे कोण अखेर भीतर सम्मान लास्ट अंगड बंद करतात तिघा शैतानाचं गंडो राहत झंडो राहता घेईन तिघा ताजं सम्मान पुढे को आंगड अजून करू नजे सम्मान लास्क येऊ नजे बहरहाल ही सर चीज हदीसे भीतर असे आम्ही ख्याल दर का त्याने अल्लाकडे दुआको करते राहू का शैतानाची चाल पासून उरूच्या राहून शिवाय अल्लाची मदतचे आम्ही उरू शकणार अल्लाकडे दुआ करते राहू का आणि ही जे कोणती शैतानाची खुसुसियात सांगून गेली ते आम्ही त्याच्यान वरू का आणि शैतान आमचं दुश्मन आम्ही एका दुश्मन का बोलखू का अल्लाह ताला जी हकीकत आमची दिलात बोलखून हमेशा शैतानी वसावीस पासून त्याची चाल पासून सम्माची हिफाजत करू आम्ही आखरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन.